तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनल वरती। तर मैत्रिणींनो आज आहे रविवार 31 तारीख आणि श्रावणातला हा तिसरा दिवस आहे आणि श्रावणी रविवार आहे। आज जे आहे ते सूर्यपूजन केलं जातं आणि उपवासही असतो, पण मी श्रावणातले फक्त शनिवार आणि सोमवारच हे दोनच उपवास करते आणि जे दुसरे मोठे उपवास असतात ते करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावणातली उपवासाची मील प्लॅनिंग। आपण काही गोष्टी जे आहे ते नियोजन जर करून ठेवलं तर आपले एक महिनाभर जे उपवास असतात, खूप जास्त उपवास असतात, तर ते उपवास खूप व्यवस्थित आपण सगळ्यांचं जेवणाचंही हँडल करू शकतो। आपल्याला उपवास असतो तो आपल्याला विकनेससुद्धा येत नाही आणि आपण खूप व्यवस्थित अशी जर मील प्लॅनिंग करून ठेवली तर व्यवस्थित असं आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो। तर तेच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आत्ता मी चाललेली आहे मॉलमध्ये। आमच्या सिटीमध्येच जी मॉल आहे होलसेल मॉल आहे त्या मॉलमध्ये जाणार आहे, तुम्हालाही तिथे घेऊन जाणार आहे आणि तिथे मी काय काय सामान घेणार आहे ती तुम्हालाही दाखवणार आहे। जे मॉल आहे त्यामध्येही घेऊन जाणार आहे आणि घरी आल्यानंतर मी मॉलमधनं काय काय सामान आणलं तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि जसं की आता पुढे गणेश म्हणजे गणपती उत्सव आला आपला आणि गणपती उत्सवामध्ये आणि श्रावणातही आपल्यांना खूप जास्त प्रमाणात जे त्या फुलवाती पाहिजे असतात, तर आपण रेडीमेड जर फुलवाती आणल्या तर ते एका पॅकेटमध्ये 30 किंवा 35 अशा त्या फुलवाती असतात। आपण जर त्याच फुलवाती सेम तशाच पद्धतीच्या जर घरी बनवल्या तर त्या कमी खर्चात आणि खूप जास्त क्वांटिटीत आपण बनवू शकतो। त्या 30 ते 35 जर वाती घेतल्या आपण तर त्या आपल्यांना माझ्या मते 100 ते 125 रुपयाला पडतात साजूक तुपातल्या। त्याच जर आपण घरी बनवल्या तर खूप जास्त क्वांटिटीत आपण कमी खर्चामध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये त्या वातीही बनवू शकतो। त्याचीही व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। पण आत्ता हा फक्त मील प्लॅनिंगचा व्हिडिओ असणार आहे। दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ जो आहे तो मी हा फुलवातींचा बनवणार आहे, कारण माझ्या घरातली माझ्या देवघराची पूजा जी मी रोजचीच करते, देवघराची पूजा देवघरात पूजा करते देवांची, तर त्यासाठीही मला फुलवाती पाहिजे होत्या आणि माझ्या संपलेल्या आहे। तर मी आता त्या बनवणार आहे, तर त्याच बनवत असताना तो व्हिडिओ शूट करून घेणार आहे आणि तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर आता पटापट आपण आजची व्हिडिओ म्हणजे मील प्लॅनिंग श्रावणी श्रावणातली उपवासाची मील प्लॅनिंग कशी करायची ती बघूया। चला तर पटापट मी एकदा मॉलमधनं जाऊन येते, काय सामान आणलं ते तुम्हाला दाखवते आणि मग आपण मील प्लॅनिंगला सुरुवात करूया। तर इथे मी आमच्या गावातलं जे होलसेल मॉल आहे तिथे आलेली आहे आणि सगळ्यात अगोदर हा उपवासाचा चिवडा घेतलेला आहे आणि शौर्यला हे बिस्किट्स आवडतात त्यामुळे मी हे मोठं 1/2 किलोचं 1 किलोचं बिस्किटचं पॅकेट घेतलेलं आहे। आणि जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलंच मी एक महिन्याभराची सगळी किराणा शॉपिंग करत आहे, तर त्या हिशोबाने ज्याही गोष्टी मला पाहिजे त्या मी इथे घेत आहे। तर इथे मी पूजेचं सामान घेत आहे जसं की हवन सामग्री, भीमसेनी कापूर गुलाल, तर ह्या अगरबत्त्या आणि खूप सारं माझं अगरबत्ती कलेक्शनही आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ बघा आणि सोमवारचा पूजेचा अभिषेक म्हणजे पूजा जे करतो आपण, तर घरच्या घरी आपण सोमवारची पूजा कशी करायची आणि अभिषेक कसा करायचा घरच्या घरी ती व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ती व्हिडिओही नक्की बघा। तर त्यासाठीच मी इथे कुलस्वामीचा कलश जो आहे तो मांडायचा आहे, त्यासाठी नारळ आणि सोमवारच्या पूजेसाठी नारळ घेतलेला आहे, स्क्रबर घेतलं इथे स्टीलचं आणि एक जे हार्डवालं स्क्रबर असतं ते घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे मी मला जीही पूजेचं साहित्य पाहिजे आहे ते आणि किराणा शॉपिंग उपवासाची आणि रेग्युलर ही ती करीत आहे। तर इथे मी उपवासाच्या पापड्या घेतलेले आहे आणि अशाच प्रकारे ज्या छोट्या छोट्या वस्तू पाहिजे जसं की भगर पीठ, शिंगाडा पीठ, त्यानंतर साबुदाणा, भगर, गणपतीमध्ये आपल्याला मोदक बनवायचे असतात तर त्यासाठी 1 किलो खोबरं घेतलं आणि माझी किराणा शॉपिंग झाल्यानंतर मी जे आहे ते रिलायन्स मॉलमध्ये गेले होते, तर तिकून येता येता मुलांचं आणि यांचं मध्येच ठरलं की आपल्यांना संडे आहे तर
बर्गर खायचा आहे, तर त्यामुळे मुलांना बर्गर घेण्यासाठी आम्ही इथे सूर्या बेकरीला आलेलो आहे आणि इथेच मी बऱ्यापैकी इथनंच मी जे आहे ते ब्रेड आणि पाव जे आहे ते घेऊन जात असते, पिझ्झा बेस घेऊन जात असते, ते इथे खूप छान मिळतात. इथला पिझ्झा एवढा खास नसतो पण बर्गर खूप छान लागतो आणि सँडविचही छान असतात, त्यामुळे आम्ही इथेच येऊन ब्रेड आणि पाव लागले तर ते घेऊन जातो आणि सँडविच वगैरे घेऊन जात असतो. खूप छान टेस्ट आहे यांची इथली आणि यांना थोडासा माझा राग आलेला होता त्या कारणाने हे थोडे माझ्यापासून बाजूला जात होते, कारण मी त्यांना म्हणत होती की हे नका घेऊ, घरी जाऊनच आपण काहीतरी बनवूया आणि खाऊया. मला नव्हतं आवडत पण हे मुलांच्या पुढे आणि यांच्या पुढे माझं काही चालत नाही, त्यामुळे यांनी काही ऐकलं नाही माझं आणि हे गेले होते. मग त्यामुळे मी मागेच थांबलेली होते की जा तुम्हाला काय करायचं, तर चला आता आपण घरी भेटूया. तर या इथे मी सगळी शॉपिंग जी ती माझी करून घेतलेली आहे आणि शॉपिंग करून आणल्यानंतर मी सगळी जी ही ग्रोसरी आहे ही सॅनिटाईज केली आणि अशा प्रकारे किचनवर आणून ठेवलेली आहे. आणि ज्या टायमाला ग्रोसरी शॉपिंगला गेली होती त्याच टायमाला मी इथे दूधही आणून आणलेलं आहे आणि दूध जे ते गरम करून आता ते थंड व्हायला ठेवलेलं आहे. तर तोवर मी तुम्हाला इथे मी काय ग्रोसरी आणलेली, काय किराणा सामान आणले ते दाखवते. तर टोटल एक महिन्याभराचं किराणा सामान आणलेलं आहे मी आणि त्यात मग गणपती पूजेसाठी गणपतीचं आगमन होणार होतं त्यासाठी मला खोबरं किंवा अजून अष्टगंध गुलाल हे लागणार होतं तर हेही सामान आणलेलं आहे. पुन्हा सोमवारची आपल्याला पूजा करावी लागेल तर त्यासाठी इथे मी अष्टगंध आणि हे पंचरंगी धागा जो असतो तो आणलेला आहे. पुन्हा ऊसाचा रस आणलेला आहे. अशा प्रकारे ही मोठीवाली बॉटल आणलेली आहे. तर काय काय सामान आणलेले ते मी तुम्हाला एक एक करून दाखवतेच आणि हे सगळं सामान जे ते जे जास्तीचं सामान आहे ते आमच्या इथलं जे मॉल आहे होलसेलचं तिथनं घेतलेलं आहे. आणि हे जे मशरूम आहे, मशरूम आणि बेबी कॉर्न्स, इथे तुम्ही बघू शकता बेबी कॉर्न्स पण आहेत. तर हे शौर्यला जास्त आवडतात त्या कारणाने मी याचे दोन पॅकेट घेऊन येत असते. तर हे आणि ऊसाचा रस आणि हा अजून एकूण सामान जे आहे ते मी डीमार्टमधनं आणलेलं आहे आणि हे बाकीचं होलसेल जे सामान आहे ते मी आमच्या इथलं जे मॉल आहे होलसेल तिथनं आणलेलं आहे. आणि ही एक त्याला माझ्या मते पंचायतन म्हणता, पंचायतनच म्हणता, तर हे एक आणलेलं आहे. तर हे नागपंचमीच्या दिवशी पाहिजे असती, पूजा असती ह्याची, तर हेही एक आणून घेतलं. मला सगळं सामान मिळालेलं आहे, फक्त जे ज्वारीच्या लाह्या असतात त्या नाही मिळाल्या. तर मी ज्वारी आहे माझ्याकडे, तर लाह्या कशा बनवायच्या ते तुमच्यासोबतही शेअर करेल आणि त्या लाह्याही बनवून घेईल. तर त्या लाह्याही आपण घरीच बनवूया. तर अशा प्रकारे हे सामान आणलेले आता हे मी एक एक करून तुम्हाला दाखवते. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण तुम्हाला एक एक जी सगळी डिटेल आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथे. तर आता आपण जे ते डायरेक्टली एक एक करून सामान बघूया आणि मग उद्या सकाळी मी तुमच्यासोबत जे ते उपवासाचं मील प्लॅनिंग जे ते शेअर करणार आहे. आता सामान सगळं आलेलंच आहे, आता एक महिनाभर कुठे जाण्याची गरजही नाही आहे. तर चला आता आपण बघूया की काय काय सामान आणलेले. अशा प्रकारे हे सगळं सामान आहे, हे सगळं मी इथे सॅनिटाईज करून ठेवलेलं आहे. तर सामानामध्ये मी देवपूजेचं सामानही आणलेलं आहे. तर इथे हे दोन नारळ आणलेले, कारण माझा जो कुलस्वामिनीचा कलश असतो त्याचं नारळ जे इथे खराब झालं होतं तर त्यासाठी मी इथे हे नारळ आणलेलं आहे. एक सोमवारच्या पूजेसाठी नारळ आणलेले आहे. ही स्टीलची घासणी आणलेली आहे आणि अगरबत्त्या आणलेल्या आहे, भरपूर अगरबत्त्या आणलेल्या आहे. पण आता डिटेल त्याची ह्या व्हिडिओमध्ये नाही शेअर करणार. एखाद्या वेळेला देवपूजा करत असताना मी तुम्हाला डिटेल माझं जे अगरबत्तीचं कलेक्शन आहे ते दाखवेल. तर आता ही एक धूप आणलेली, हे जवळजवळ सहा धूप आणलेले आहे मी आणि हे पण जे वाटी धूप असतील हीही मी चार पॅकेट आणलेले. तर हे आणलेले आणि एक काढलेले मी आणि हा कापूर आणलेला आहे, दोन पॅकेट कापराचे आणलेले आणि भीमसेनी कापूर आणलेला आहे. तर हे सगळं ते होलसेल बाजारातूनच घेतलेलं आहे मॉलमधनं. तर अजून एक पॅकेट आहे, तर हे हा भीमसेनी कापूर आहे, हा 180 रुपयाला 100 ग्रॅम मिळतो आणि हा साधा आपण जो आरतीला वापरतो तो कापूर आणलेला आहे. अशा प्रकारे दोन 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 पॅकेट आणलेले कापराचे आणि मेहंदीचे कोन आणलेले. तर
ह्या महिन्यात जसं की आप सवाशिनींना मेहंदी काढायला लागते हरतले केलं वगैरे, तर त्यासाठी मी इथे तीन मेहंदीचे कोन आणलेले का अशा पद्धतीने, आणि स्क्रबरही माझ्या मते मी तीन आणलेले. महिनाभर पुरता मी 7-8 दिवस वापरते आणि याचे असे तुकडे पडायला लागले की 7-8 दिवसांनी याचे असे तुकडे पडायला लागतात की लगेच ही फेकून देते आणि दुसरी काढते. त्यामुळे मला एक महिन्याभरात या 2 किंवा 3 लागतात, तर मी अशा 2-3 आणून ठेवलेल्या आहे. पॅरेट शूटचं तेल आणलेलं आहे. इथे शौर्यलाच फक्त हे लोटोबाईट आवडतात, त्यामुळे हे 2 लोटोबाईटचं पॅकेट आणलेले. आणि जिमजाम जे आहे ते आमच्या घरात सगळ्यांचे फेवरेट आहे, मिस्टरांना पण खूप आवडतात, तर याचेही 3 पॅकेट आणलेले मी का अशा पद्धतीने. आणि ह्या 5-स्टारच्या 10 रुपयेवाल्या कॅडबरी आणलेल्या आहे, 5 ते 6 आणलेल्या आहे. आणि हे अंजीर आणलेले छान वाटले मला फ्रेश, त्यामुळे अंजीर घेतलेले. 1 किलो खोबरं घेतलेले, त्यानंतर 1 मोठा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे. आणि सोमवारच्या पूजेसाठी आपल्याला हे भस्म लागतो हा, तर हा एक आणलेला आहे. एकदा अशा प्रकारे हा भस्मचं मोठंवालं हे पॅकेट आणलं की वर्ष 2 वर्ष जातं, फक्त महादेवाच्या पूजेलाच लागतं आपल्याला. तर सोमवारच्या पूजेसाठी मला पाहिजे होतं म्हणून आणलेले. इथे हे 2 जायफळ आणलेले. आता पुढे थंडीही सुरू होईल आणि आता थोडंसं थंड वातावरणच राहतं, तर जायफळ हे घरामध्ये असलंच पाहिजे. कधी कधी जर शौर्यला सर्दी झाली तर मी जायफळ जे आहे ते उगाळून त्याला लावत असते, छान फरक पडतो त्याच्यानेही. त्यामुळे मी असे घरगुती उपायही करत असते. आणि आता जसं की उपवास चालू आहे, तर त्यासाठीच इथे हे देवपूजेच्याच सामानात येते. हे ह्या फुलवाती आणलेले आहे आणि ह्या तेलवाती आणलेले आहे, आणि काही मी घरी पण केलेले आहे, तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे ती. आणि हा पंचरंगी धागा, आणि हे बोरोलिन आणलेले आहे. हे मला फक्त मी आयब्रो करते ना त्या टायमाला मला बोरोलिन पाहिजे असतं, तर मी आयब्रो जे ते 2-3 वर्ष झाले तेव्हापासून घरीच करते. मी शिकून घेतलेले आयब्रो घरी कसे करायचे ते, एखाद्या दिवशी नक्की तुमच्यासोबतही शेअर करेल. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही आमच्यासोबत ते शेअर करा म्हणून, तर मी नक्की तुमच्यासोबत ते शेअर करेल की घरी आपण कसे आयब्रो करायचे असते चिमट्याने. तर चिमटा यूज करून मी आयब्रो करते आणि अजिबात दुखत नाही, खूप मस्त असे आपले आयब्रो होतात. तर आणि हे कपड्यामध्ये ठेवण्यासाठी हे गोळ्या आणलेल्या आहेत. आणि हे काही क्लिनिंगला वगैरे क्लिनिक प्लसचे शॅम्पू लागतात, त्यामुळे हे एक पॅकेट आणलेलं आहे. हे मी वापरत नाही, माझे डव्हचे शॅम्पू असतात, हे फक्त मी क्लिनिंगसाठी यूज करते. आणि इथे हे सगळ्या ह्या पापड्या आहेत उपवासाच्या, तर ह्या आणलेल्या आहे. ह्या एकदा आणल्यानंतर मला 3-4 महिने जातात, तर एवढे पुरेसं होतं माझ्यासाठी. आणि आपण जो चिवडा बनवणार आहोत मील प्लॅनिंगमध्ये बटाट्याचा, त्यासाठी हे बटाट्याचा किस आणलेला आहे. आणि नायलॉन साबुदाणा देखील आणलेला आहे, तो आता ह्यामध्ये बघायला लागेल. पण अगोदर आपण बघूया की हा बटाट्याचा चिवडा घेतला आहे, छान लागतो हा, मग त्यामुळे मी हा घेतलेला आहे. पहिलेही मी वापरलेला आहे हा चिवडा. आणि मशरूमचे 3 पॅकेट घेतले, डीमार्टमध्ये गेले होते तर. आणि 2 पॅकेट मी हे बेबीकॉर्नचे घेतलेले आहे, एक मी फ्रीजमध्ये ठेवला आहे ओपन करून, त्याने खाल्लं आहे थोडंसं. आणि इथे हा ऊसाचा रस घेतलेला आहे. आणि ब्लीच आणलेलं आहे, खजूर आणलेली 1/2 किलो, आणि साबुदाणा आणला आहे हा 1/2 किलो बारीक आणला आहे, आणि 1 किलो जाडवाला आणलेला आहे, 1 किलो साखर, 1 किलो गुळ, 1 सूर्यफुलाची तेल पिशवी. आता उपवासांमध्ये आपल्याला पापड्या वगैरे तळण्यासाठी लागतात. पापड्या तळायला तूप वापरलं की ते उपवास असतो, त्या कारणाने आपल्याला असं थोडंसं मळल्यासारखं होतं तुपामध्ये तळलं तर. त्याकरता मी सूर्यफुलाच्या तेलामध्येच पापड्या तळते. त्याकरता हे 1 लिटर तेल आणलेलं आहे. आणि जो आपण घरगुती हवन करतो त्यासाठी ही हवन सामग्री आणलेली आहे, त्याच्यात सगळी सामग्री असते. खसखस आणलेली, संपलेली होती. चंदन पावडर आणलेली ओरिजिनल ही, आणि ही एक घासणी आणलेली आहे, तर हीही मला घरात लागतेच. आणि हे चमेलीचं अत्तर आणलेलं आहे. श्रावण महिन्यात शनिवारी मारुतीला लावण्यासाठी मी हे यूज करते, तर मिस्टर जातात त्यावेळेला ते घेऊन जातात. आणि गुलाल आणलेला आहे, आणि हे छोटंसं विवॉशचं एक पॅकेट घेतलेलं आहे. पहिलं आहे माझ्याकडे एक, मी अशा प्रकारे पर्समध्येही ठेवते ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करण्यासाठी. ही डव्हचे छोटे पाऊच आणलेले. त्यानंतर रबर संपलेले होते घरातले, तर रबर आणलेले आहेत. आणि हे जे बोरोलिन आहे त्याचे 2 हे डब्बे आणलेले आहेत मी.
आणि ह्या मस्त अशा श्रीखंड गोळ्या आणलेल्या आहेत। तर ह्या गोळ्या कोणाला आवडत्या मला नक्की कमेंट करून सांगा। मला तर खूप आवडता आणि माझ्या लहान्या मुलीलाही खूप आवडता। तर ही श्रीखंड गोळी आहे, मी ज्याही वेळेला शॉपिंगसाठी जाते त्यावेळेला ह्या श्रीखंड गोळ्या आणतेच, खूप छान लागतात। लहानपणी आपण खायचो, हे लहानपणीची एक आठवण आहे। वेलची आणलेली आहे आणि मीठ आणलेलं आहे आणि हा नायलॉन साबुदाणा आणि 2 किलो मी इथे चणा डाळ घेतलेली आहे, 1/2 किलो खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि जाड रवा आणि बारीक रवा 1-1 किलो घेतलेला आहे। तर हे सगळं सामान मी आज शॉपिंग करून आणलं आहे। आणि अशा प्रकारची ही जी पिशवी आहे, एखाद्या वेळेस बायचान्स आपल्याकडनं पिशवी न्यायचं विसरलो आपण, तर अशा प्रकारची ही अगदी लाईटवेट पिशवी आहे। ही पिशवी आपल्याला एक आपल्या पर्समध्ये नेहमी ठेवायची आहे। तर अशी पिशवी जर आपण नेहमी एक सवयच लावून ठेवायची, आता मी ही यूज केली, माझ्याकडे 2 पिशव्या मी नेलेल्या होत्या पण अजून कमी पडली होती पिशवी, तर ही पिशवी ही यूज झाली, हिच्यात भरपूर सारं सामान येतं। तर ही पिशवी जी आहे ती मी एक पर्समध्ये आणून ठेवत राहते, हिच्याने आपल्याला कधीही वेळेवर जर गरज पडली पिशवीची तर आपण ही यूज करू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ही अगदी एवढीशी हिची पुरचुंडी होती, अगदी छोटीशी होती आणि पर्समध्ये एका कोपऱ्याला राहती ही कळतसुद्धा नाही। आपल्याला जेव्हा काम पडतं त्यावेळेला आपण ही पिशवी काढायची आणि यूज करायची। तर खूप हलकी आहे, अगदी लाईटवेट आहे, एकदम छोटीशी हिची घडी होती अशा प्रकारे, हे पहा अशा प्रकारे हिची घडी होती। आणि आपण ही व्यवस्थित पॅक करून पर्समध्ये ठेवायची, अगदी छोटीशी पुरचुंडी होऊन जाते अशा प्रकारे। आणि ती पर्समध्ये ठेवली की आपलं काम होतं, आपल्याला वेळेवर पिशवी घेण्याची गरज पडत नाही। तर मला हे तुम्हाला सांगावं असं वाटलं, त्याकरता मी ही एक टिप तुम्हाला देत आहे। आणि अशाच प्रकारे जे टॉयलेट किंवा बाथरूम आपण यूज करतो बाहेर गेल्यावर, तर त्यासाठी एक टॉयलेट स्प्रे असतो, तोही मी पर्समध्ये ठेवते आणि हे एक छोटं पॅकेट व्हीवॉशचंही ठेवते। तर हे हायजेनिक असतं, त्या कारणाने आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या पर्समध्ये नेहमीच आपल्या कॅरी करायच्या, ज्यावेळेला आपण पर्स बाहेर घेऊन जातो त्यावेळेला बरं पडतं असं, म्हणजे हायजीन आपल्या दृष्टीने खूप हायजेनिक राहतं काही गोष्टी आपण जर आपल्याबरोबर कॅरी केल्या। तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं। तर हे सगळं सामान आता मी व्यवस्थित ठेवते आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटते, आपण डायरेक्टली मील प्लॅनिंग बघूया कशी करायची असते उपवासाची ती। तर उपवासाच्या मील प्लॅनिंगचा व्हिडिओ जर ह्याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड केला असता तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ जो आहे तो 2 पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, एक हा पार्ट आणि एक दुसरा पार्ट। जसं की ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी कुठून किराणा शॉपिंग करते, कशाप्रकारे किराणा शॉपिंग करते, आणि दुसऱ्या ज्या पार्ट आहे त्यामध्ये आपण बघूया की हे चिवडे जे आहे, दोन प्रकारचे चिवडे मी बनवलेले आहे आणि शेंगदाणा लाडू बनवलेले, हे कसे बनवले आणि हे भाजून एक चिवडा बनवलेला आहे, एक तळून बनवलेला आहे, तर याची डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसऱ्या पार्टमध्ये। त्याचबरोबर साबुदाणा पीठ, भगर पीठ, परत उपवासामध्ये आपल्याला सैंदव मीठ वापरायचं असतं, गुळ जो आहे तो कट करून ठेवायचा असतो, तूप काढून ठेवायचं असतं, उपवासाचं तेल बाजूला काढून ठेवायचं असतं, उपवासाची भाजणी भगर आपल्याला भाजून ठेवायची असते, शेंगदाणे भाजून आणि दळून ठेवायचे असतात। ही पूर्वतयारी कशी करायची ती मी तुमच्यासोबत सेकंड पार्टमध्ये शेअर करणार आहे, तर सेकंड पार्ट नक्की बघा, तुम्हाला तो खूप यूजफुल असेल तो सेकंड पार्ट, तर नक्की तो सेकंड पार्ट बघा, त्यामध्ये मी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तो पार्ट मी तुमच्यासोबत मंगळवारी किंवा बुधवारी शेअर करणार आहे, तर नक्की तो सेकंड पार्ट बघा। चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।